मराठी ते इंग्लिश मध्ये वाक्य बनवायचं राहील तर क्रमवार बनवूया. तर पहिले येते ही, मग माझी शाळा हे दोन्ही मिळूनच दुसरा क्रमांक आहे, हा तिसरा. तर आता आपण एक दोन तीन असं नाही बनवू, तर आणि एक घेऊ, मग तीन घेऊ आणि मग दोन घेऊ. एक हा पहिले एकच राहते, फक्त जे तीन आहे ते दुसऱ्या नंबर घ्यायचं आणि मग दोन घ्यायचं. तर आता आपण वाक्य बनवूया. हिला इंग्लिश मध्ये धीस म्हणतात, धीस आहे आपण हिज म्हणतो. तर धीस इज माझी शाळा, म्हणजे धीस इज माय स्कूल. बनवत आहोत. तर आता आपण हे वाक्य बरोबर वाचून घेऊया. तो 5 वर्षाचा होता. तर आता आपण याले क्रम लावून वाक्य बनवूया. तो ला पहिलं आणि दोन्ही मिळून दुसरं बनवूया. अनुभवत आहे तिसरं. तर आता आपण याला इंग्लिश मध्ये बघूया. आता आपल्याला सारखेच क्रम नाही लावायचे आहेत. तर आणि एक एक तसेच्या तसंच राहू द्यायचा, फक्त एक दोन पासून ते एक उलटा करायचं. तर आता एक लावला तर तीन आणि मग दोन. तर तो हिज ही तो फक्त मुलासाठीच वापरले जातो म्हणून ही. ही होताला तर आपण हिज नाही लावू तर वॉज लावू. ही वॉज 5 वर्षाचा, म्हणजे 5 इयर ओल्ड. तर अशा प्रकारे आपण इंग्लिश मध्ये वाक्य म्हणतो. आता हे दोन सोडवलं आपण, तशा प्रकारे त्याचं पण आपल्याला इंग्लिश मध्ये बनवायचं आहे. तर आता आपल्याला हे दोन समजलेच आहे. तर आता हे पण आपण पटणीने बनवून टाकूया. तर आता याला आपण क्रम देऊ ह्या सेंटेन्स नुसार. तर मी हा पहिला, एक पुस्तक आहे तर याला एकच मिळून दुसरा नाव दिला, मग वाचला हा तिसरा. तर आपल्याला आता माहितच आहे. तर आपण आता त्याला क्रम उलटा, म्हणजे एकदा एकच ठेवायचा, मग एक तीन दोन. तर आता मी आहे, मी ला आपण इंग्लिश मध्ये आय म्हणतो. आय वाचलं मी री. आय रीड एक आहे, तर आता आपण वन नाही देऊ तर ऑल. आय रीड अ बुक. तर अशा प्रकारे कोणतेही वाक्य आलं तर आपण अशा प्रकारे इंग्लिश मध्ये म्हणू शकतो. पहिला आपण वाक्य वाचून घेऊया. ती त्याची टोपी आहे. तर याला आता आपण क्रम देऊया. ती ला पहिले, त्याची टोपी म्हणजे दुसरं, आणि आहे म्हणजे तिसरं. इंग्रजी वाक्य बनवताना सब्जेक्टला पहिलं घ्यायचं, आहे म्हणजे हे तिसरं, वर्बला आपण दुसरं घ्यायचं, आणि त्याची टोपी म्हणजे दुसरं, तर ऑब्जेक्टला आपण तिसऱ्याला घ्यायचं. ती म्हणजे दॅट, कारण आपण वस्तूसाठी वापरत आहोत. दॅट आहे म्हणजे इज. त्याची टोपी म्हणजे हिज कॅप. तर वाक्य बनलं दॅट इज हिज कॅप. म्हणजे आपण याला वाचून देऊया. ही आमची शाळा आहे. आपण याला मग क्रम देऊया. एक हे दोन आमची शाळा, आणि हे तीन. पहिल्याच क्रमवर घेऊया, आणि तिसरा क्रम दुसऱ्या क्रमवर घेऊया, आणि दुसरा क्रम तिसऱ्या क्रमवर घेऊया. ही म्हणजे धीस. तिसरा क्रम आपण दुसऱ्या क्रमांकावर घेऊया. आहे म्हणजे इज. आमची शाळा अवर स्कूल. हे वाक्य झालं आहे धीस इज अवर स्कूल.